गळवेवाडीमधील पाटणवस्तीमधील ग्रामपंचायतीने पाईपलाईन करून सुद्धा या नळाला जवळजवळ 4 ते 5 वर्षे झाली. फक्त 2 महिन्यात फक्त पाणी आलतं. त्याच्यावर पाणी अजिबात ह्यांना या लोकांना पाणी पिण्यासाठी जनावरांना वापरण्यासाठी इथे पाण्याची उपलब्धता नाही आहे. म्हणून या महिलांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणावं लागतं. पाणी आणा येत नाही, सगळ्याला पाणी लागतंय, चित्रबाल लागतंय, आम्हाला लागतंय प्यायला, घरात माणूस नाही आणणार कोण. ग्रामपंचायतीने पाईपलाईन केली नाही तर पाईपलाईन केली तर पाईपलाईन पाणी पण येत नाही. आता 5 वर्षात 2 महिने आलतं पाणी. घरपट्टी भरतोय, पानपट्टी भरतोय, तरी आम्हाला टँकरचं पाणी नाही, नळाचं पाणी नाही, कशाचं पाणी नाही आम्हाला. ग्रामपंचायतीला तुम्ही सांगितलं का नळाला पाणी येत नाही म्हणून? सांगितलं तर ती म्हणते ती मोटर बिघडली, अहिरीत पाणी नाही, काय नाही, कुठलं पाणी यायचं नळाला, कुठं पाईपलाईन फुटल्या, कुठं काय झालं, काय विनिमित सांगते ती आम्हाला. पाणी इकडे सोडत नाही ती, वाडीत सोडते ती पाणी, वाडीत टँकर चालू असतोय. आणि आमच्याकडून पानपट्टी घेते ती, घरपट्टी घेते ती, पैसे घेते ती, आम्हाला पाणी बी नाही काय नाही. नळासाठी 500 रुपये त्यांनी ॲडव्हान्स घेतलं आहे, 2000 रुपये आम्ही नळाला खर्च केला आहे, पाईप आणायला काय करायला. मग हे आमचं पैसे नुसतं खर्च करून आम्हाला पाण्याचा पत्ता नाही. पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी आणतोय असं पटणमळ्यातनं, लांबनंच आणतोय पाणी. त्यात माणूस तर इकडं जनावर उपाशी, माणूस उपाशी पाण्यासाठी झटायचं नुसतं 12 वाजेपर्यंत. मी हा माझा व्हिडिओ बघणाऱ्याला असे अपील करतो की माननीय व्हिडिओ साहेब यांचा नंबर आहे 98 90 06 60 82. या नंबरवर कॉल करून गळवेवाडीमधील पाठाणवस्तीमधील पाणी पुरवठा सुरळीतपणाने चालू निर्माण करण्यात यावा, यासाठी मी अनिल गळवेवाडीमधून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.